एक दुखद बातमी समोर येत आहे. देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरू असताना इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये त्यांना ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि यातच त्यांचं निधन झालेलं आहे. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानानं घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसंही जपली. रतन टाटा यांना 2000 पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 महाराष्ट्र सरकारच्या सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं होतं. रतन टाटा यांना देशात आणि विदेशात विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांना देशोन्नतीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.